कॉम्पिटिटिव्ह एक्झाम हब या आपल्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजचा आपला जीकेचा टॉपिक आहे महाराष्ट्रातील जिल्ह्याची निर्मिती. हा टॉपिक अतिशय महत्त्वाचा आहे. का? तर आता जी वनरक्षकची परीक्षा झालेली आहे त्यावर महाराष्ट्रातील जिल्ह्याची निर्मितीवर असे काही दोन चार प्रश्न विचारलेले नाहीत, पण एक प्रश्न विचारलेला होता. त्या अनुषंगाने तलाठीची जेव्हा क्वेश्चन पेपर बघतो त्यावर पण आपण प्रश्न बघितलेला आहे, आणि एमपीएससीची जेव्हा पेपर बघतो त्यामध्ये पण क्लास थ्री असो क्लास टू असो यावर प्रश्न विचारल्या गेलेले आहेत. त्या अनुषंगाने यावर प्रश्न पण येऊ शकतो, त्या अनुषंगाने आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. या साधारणतः आपण प्रश्न पडतो की सर्वच्या सर्व जिल्हे कसे ध्यानात ठेवायचे, तर आपल्याला माहिती समोर स्क्रीनवर दिसत आहेत की आपल्याला कसे लक्षात ठेवायचे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. की रत्नागिरी जिल्ह्याचं जे विभाजन मूळ जिल्हा होता रत्नागिरी, त्याचं विभाजन झालंय नवीन जिल्हा सिंधुदुर्ग, आणि कधी झाला 1 मे 1981. त्यानंतर औरंगाबाद जिल्ह्याचं विभाजन होऊन जालना जिल्हा नवीन तयार झाला 1 मे 1981. आपल्याला 1 मे 2 मे असं जर नाही पण 1981 साल लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. त्यानंतर उस्मानाबाद जिल्ह्यातून लातूर जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे 16 ऑगस्ट 1982, आणि चंद्रपूर जिल्हा हे गडचिरोली चंद्रपूर जिल्ह्यातून विभाजन होऊन नवीन जिल्हा गडचिरोली हा जिल्हा तयार झालेला आहे ते 26 ऑगस्ट 1982. आपण बघितलं 1981 दोन जिल्हे, त्यानंतर 1982 दोन जिल्हे, त्यानंतर बहुमुंबईतून नवीन जिल्हे झाले मुंबई शहर आणि मुंबई उपनगर ते 1 ऑक्टोबर 1990, आणि त्यानंतर झालेले आहे अकोला जिल्हा अकोल्यातून नवीन जिल्हा तयार झालेला वाशिम ते 1 जुलै 1998. त्यानंतर धुळे जिल्ह्याचं विभाजन होऊन नंदुरबार हा नवीन जिल्हा तयार झालेला आहे 1 जुलै 1998. त्यानंतर परभणी जिल्ह्यामधून हिंगोली जिल्हा नवीन तयार झाला तर 1 मे 1999. भंडारा जिल्ह्यातून मूळ जिल्हा भंडारा त्यातून विभाजन झाला गोंदिया जिल्हा ते 1 मे 1999. त्यानंतर आला ठाणे जिल्हा, ठाणे सर्वात लास्ट आहे, ठाणे जिल्ह्यातून विभाजन होऊन नवीन पालघर जिल्हा तयार झाला 1 ऑगस्ट 2014. आपल्या ध्यानात ठेवायचं की बहुमुंबईच्या अगोदर चार जिल्हे साधारणतः, आणि बहुमुंबई कधी झाला 1990. 1990 अगोदर 1981 आणि 1982 या दोन वर्षी दोन दोन जिल्हे झालेले आहेत. म्हणजे 1990 मधून तर 9 वजा केले, 1981 येते आणि 1982 8 वजा केले तर 1982. इकडं सेम, इकडं काय आहे ते 1990 मध्ये +8 करायचे आणि इकडे +9 करायचे. म्हणजे 1998 अकोला आणि धुळे आणि 1999 परभणी आणि भंडारा. तुम्ही असा मधात डिवाईड करा की बहुमुंबई 1990 च्या अगोदर बरोबर 9 वर्षाने 8 वर्षाने एक एक जिल्हे दोन दोन जिल्हे झालेले आहेत 1981 नंतर 1982, इकडे पण 1998 आणि 1999, आणि त्यानंतर ठाणे जिल्ह्यातून नवीन जो झालेला आहे तो पालघर जिल्हा 1 ऑगस्ट 2014. यामध्ये तुम्हाला कोणताही प्रश्न आला तर या फक्त तुम्हाला अंदाज लावून वर्षाचा एक तर तुम्हाला असा प्रश्न विचारेल की मूळ जिल्ह्यातून कोणता नवीन जिल्हा तयार झालेला आहे, किंवा कोणत्या वर्षी हा जिल्हा तयार झालेला आहे असा आपण प्रश्न विचारल्या की 1981 साली कोणता जिल्हा तयार झाला, किंवा रत्नागिरी जिल्ह्यातून सिंधुदुर्ग हा जिल्हा कोणत्या वर्षी झालेला आहे असा आपण प्रश्न विचारतील, किंवा तुम्हाला असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो की सुरुवातीला तुम्हाला रत्नागिरी झाला औरंगाबाद झाला की उस्मानाबाद झाला की चंद्रपूर झाला याच्या तुम्हाला योग्य क्रमात लावा असा पण प्रश्न जर तुम्हाला आला तर आश्चर्य वाटायला नको. त्या अनुषंगाने सिंपल आहे, रत्नागिरी औरंगाबाद उस्मानाबाद चंद्रपूर हे मूळ जिल्हे, यातून जे नवीन जिल्हे झालेले सिंधुदुर्ग जालना लातूर गडचिरोली 1981 नंतर 1982 असे दोन वर्ष, आणि जो मिडल पकडला आला तो बहुमुंबई 1990. 1990 बरोबर 8 ते 9 वर्ष अगोदर 1981 एक झाला होता, नंतर 8 वर्ष अगोदर 1982 दोन झाले होते. त्यानंतर बरोबर 1990 नंतर 8 म्हणजे 1998 नंतर 9 वर्ष 1999 दोन दोन असे एकंदरीत आपल्याला या ट्रिपना लक्षात ठेवता येईल. तर
या हा प्रश्न तुम्ही आता पाठ जरी केला नाही तरी चालेल, पण हा तुम्ही याच्याकडे रिवाइज करा, डेली रिवाइज करा, आपोआप तुमच्या लक्षात राहील. असेच फॅक्च्युअल डाटा तुम्ही फक्त रिवाइज करत राहा, तो एक्झाम वेळेस एक्झामच्या वेळेस तुम्हाला बरोबर आठवेल. तर आपण सर्वांनी हा व्हिडिओ केला, तब्दील आपल्या सर्वांचे आभार, धन्यवाद.